आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन वारकरी सेवा, प्रभाग 3 मधील बाळासो शेख यांचा निधर्मी आदर्श. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन अखंड वारकरी सेवा करणारे प्रभाग 3 मधील भाजपचे उमेदवार बाळासो हाजी शेख यांनी समाजापुढे एक निधर्मी आदर्श घालून दिला आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट राहुल भाऊसो कट्टे, वार्ड क्रमांक 3 मध्ये मतदान म्हणून राहतोय. आत्ताच्या 2018 मध्ये शिरोळमध्ये पंचवार्षिक निवडणूक होत आहे पहिल्या नगर परिषदेसाठी, आणि भाजपाचे 3 उमेदवार या ठिकाणी प्रभाग क्रमांक 3 मधून आले निवडणुकीसाठी उभारलेले आहेत. त्यात सर्वप्रथम प्रभाग क्रमांक 3 मधून बाळासो हाजी शेख साहेब हे राहिलेले आहेत. यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत 3 नंबर वार्डामध्ये, आणि महाराष्ट्र हा संतांची भूमी म्हणून ओळखलेला राष्ट्र आहे, आणि अशा या वारकरी संत मानणाऱ्या राष्ट्रामध्ये हाजी बाळासो शेख हे अगदी आतुरतेने मी जवळजवळ गेली 10 ते 12 वर्ष पाहतो आहे. वारकरी संप्रदायांचे त्यांचे पंढरपूरला जाणारे वारकरी जे आहेत त्यांची जेवणाची खाण्याची सोय ही ते करतात. म्हणजे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन हाजी बाळासो शेख कसे जगतात आणि जगायला कसे जगलं कसं पाहिजे हा संदेश ते या माध्यमातून देतात. अशा या माणसांसाठी प्रभाग क्रमांक 3 मधून निवडून देण्यासाठी मी प्रत्येकांना आवाहन करतो. तसेच प्रभाग क्रमांक 3 मध्ये अर्चना शिरोळकर हे देखील उभ्या राहिलेले आहेत. त्यांचं बोलायचं झालं तर त्यांचे मिस्टर विजय शिरोळकर आणि त्या अर्चना शिरोळकर या दोघांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या माध्यमातून विविध प्रबोधनाची कामे केलेली आहेत. 18 तासाचं अभ्यासाचा उपक्रम राबवून समाजामध्ये एक चांगला संदेश शिक्षणाचा दिलेला आहे, आणि विविध उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत. आणि नगराध्यक्षपदासाठी पृथ्वीसिंह यादव साहेब यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर दलित मित्र दिनकरराव यादव साहेब यांचीच पुनरावृत्ती या ठिकाणी पृथ्वीराज यादव साहेब यांच्या रूपाने आपल्या शिरोगावला लाभलेली आहे. अगदी निस्वार्थपणे सडमनाने आणि अतिशय होतकरू या 3 उमेदवार असल्यामुळे त्यांना निवडून प्रभाग क्रमांक 3 मधून निवडून देण्यासाठी आपण प्रयत्न करावे हीच मी अपेक्षा बाळगतो.